ईशाचं चुकलं कशाला गेली त्या मुलाच्या मागे मागे? ईशाचं पाहतच चुकलं साहिलच्या मागे कशाला गेली हे सगळं वाटत असेल ना तुला? अगं नाही नाही असं नाहीये. तू असंच म्हणणार, तोंडावर कोण म्हणत असं? अगं पण तुझ्याबद्दल असं बोलायला मला दुसरं कोणी माहितच नाहीये. यू आर माय ओनली फ्रेंड हियर. सॉरी म्हणजे फ्रेंड म्हणजे मी तुझ्याशी जेवढं बोललोय ना तेवढं इथे अजून दुसऱ्या कोणाशी बोललेलो नाहीये. मग तुझ्याबद्दल मी कोणाशी बोलणार? आणि ऑनेस्टली हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा मी इथे नव्हतोच, त्यामुळे जी गोष्ट मला माहिती नाही त्याबद्दल जजमेंट कसं पास करणार? जज करायला सगळं माहितच असावं लागतं असं काही नाहीये. अनोळखी माणसांना पण जज करतो आपण. मी नाही करत, मी माणसांना टॅग लावत नाही. हा असा आहे ती तशी आहे असं काही नसतं. आपण सगळे सिच्युएशन प्रमाणे वागतो असं मला वाटतं. सो सॉरी, पुढच्या वेळी मी असं काही बोलणार नाही आणि तुला चुकूनही हर्ट करणार नाही. तुला नक्की काय हवंय? माझ्याशी एवढं का बोलतोयस? काय इंटरेस्ट आहे त्यात तुझा? ईशा नाही मला माहिती. अरे दुसरा काही इंटरेस्ट नसतो तुम्हा मुलांना. आता तू म्हणशील नाही ईशा मी वेगळा आहे, मी तसा नाहीये. पण असं काही नसतं, कोणी वेगळं वेगळं नसतं. मला ना मला तिटकार आलाय आता. मुलं त्यांचं बोलणं त्यांचं वागणं सगळ्याच तूही त्यातलाच आहेस. मला सांग त्या दिवशी जर माझ्याऐवजी एखादा मुलगा पडला असता तर एवढं धावत येऊन झेलला असतस तू त्याला? नाही पडू दिलं असतस. पण मुलगी दिसली की फार शौर्य येतो तुमच्या अंगात. मुलीच्या जवळ जाण्यासाठी काय वाटेल ते करता. कोणी सरळ सरळ इंटरेस्ट दाखवत, कोणी चांगुलपणाचं नाटक करतं आणि मग हळूहळू आपले रंग दाखवत, किंवा कोणी कोणी मैत्रीचं नाटक करतं. पण शेवटी त्यांनाही तेच हवं असतं. सगळे सारखेच असतात, सगळ्यांचे विचार सारखे, मेथड सारख्या, प्रत्येकाचा अजेंडा एकच, फोकस एकच. चीड आली मला या सगळ्याची. तुम्ही सगळे सारखे असतात कळलं तुला? काही मैत्री वगैरे नाही आहे आपल्यात आणि होणारही नाहीये, कारण तुझ्याही डोक्यात हेच सगळं. So just leave me alone. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. अजूनही कोणाचे फोन लागत नाहीये. गुहेत गेले, पाताळात गेले की भुयारात जाऊन बसलेत कुठे? अनिरुद्ध, अरे हॉटेलमध्ये वगैरे असतील कुठेतरी, खात पीत असतील. मन चिंती ते वैरी न चिंती. हे बा, तुला जसं वाटतं ना तसं काहीही नसेल. मजा करत असतील अरे मुलं. अरे पण मला कळतच नाहीये, ईशा अरुंधतीकडे गेली आणि परस्पर फिरायला गेली. आपल्याला कोणाला विचारलं सुद्धा नाही. आता कोणालाच त्याची गरज वाटत नाही आई. अरुंधतीलाच विचारतात हल्ली मुलं सगळं. अरुंधतीला काय कळतं? इथे असताना सुद्धा प्रत्येक गोष्ट मला विचारून करायची. हो, नाहीतर तुम्ही घर डोक्यावर घ्यायचात. आणि आता ती इथे राहत नाही म्हटल्यानंतर तिनं काय निर्णय घ्यायचा ही तुम्हाला का विचारेल? अरे तिला वाटलं असेल मुलांना जाऊ द्यावा, तिनं जाऊ दिलं. अ पण मुलांना कळायला नको का? वडिलांना न विचारता कुठे जायचं नाही ते. लीना धाकच राहिला नाही कुणाचा. आई पण ईशा कुठे जाते कधी? हल्ली तर ती तिच्या मैत्रिणींना सुद्धा भेटत नाही. गौरी बरोबर असते किंवा घरात असते. तिने बाहेर जायला पाहिजे, तिच्या वयाच्या मुला मुलींना भेटायला पाहिजे. संजना परत पूर्वी सारखं झालं तर कोण जबाबदार? अरे असं कसं होईल अनिरुद्ध? सारखं सगळं तसंच कसं होईल? उलट बरं झालं आज ती बाहेर फिरायला गेली येते. अनिरुद्ध मुलांना एवढा मोकळेपणा द्यायलाच पाहिजे आपण. अरे काहीतरी वाईटच घडेल या विचाराने घरात डांबून नाही ठेवू शकत आपण त्यांना. संजना माझ्या मुलीच्या बाबतीत योग्य काय आणि अयोग्य काय ते तू मला नको शिकवूस. ईशा एकदा वाचली आहे, प्रत्येक वेळेला तिचं नशीब चांगलंच असेल असं नाहीये. एक चान्स असतो, एक क्षण असतो, तो क्षण मला तिच्या आयुष्यात यायला नको आहे. दादा दादा जरा शांत होणार प्लीज. हे बघ ते सगळे जे गेलेत ना त्याच्यात कोणीही बाहेरचं नाही आहे, सगळे आपल्या घरातलेच आहेत. अरे यश आहे, गौरी आहे, तो अनिश आहे. तो नाही आपल्या घरचा वगैरे. अभी हो ना, ही धर्मशाळा नाहीये. नाही हे बरोबरच आहे. असं अनोळखी मुलाबरोबर परस्पर जाण्याआधी ईशाने विचारायलाच हवं होतं. मी तर म्हणतो अरुंधतीने विचारायला हवं होतं मुलांना पाठवू का म्हणून. एक मिनिट, तुम्ही सगळे ज्यांच्याबद्दल बोलता आहात ना ते सगळे आता सज्ञान आहेत, कायद्यानं सज्ञान आहेत. दे आर ऑल मच्युअर अडल्ट, त्यामुळे त्यांचे त्यांचे निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. कळतंय तुम्हाला? हे बघ कायद्यानं लग्नाचं वय झालं म्हणून मूल शहाणं झालं असं नसतं अविनाश. अरे ईशा तेवढी मॅच्युअर नाही आहे. अनिरुद्ध अरे आपल्याला आपलं मूल हे लहानच वाटत असतं. ईशा आता चाणी आहे, ती मोठी झाली आहे. एवढा अकांड तांडव करू नकोस.
आणि कांचन तू उगाच आगीमध्ये तेल ओतू नकोस. दोघही जरा शांत व्हा. एवढं काही झालेलं नाहीये. येतील मुलं. काय अप्पा, जर समजा बरं वाईट झालं ना तर तुमच्या आणि माझ्यापेक्षा ईशाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. लक्षात येतंय का? आणि मग मात्र माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. आणि त्यावेळेला मी कोणाचंही ऐकणार नाही. त्या अनिश केळकरला ईशाच्या जवळही येऊ देणार नाही. आणि त्यांनी जर प्रयत्न केला ना तर मग मी सोडणार नाही. त्याला नाही आणि त्या आशुतोष केळकरलाही नाही. मी वाट बघतोय कधी माझ्या पट्ट्यात येतोय ते. मग मी बघतो काय करायचं ते. अनिरुद्ध, अंडरस्टँडेबल. ईशा, तुझा राग अगदी जस्टिफाईड आहे. आणि तू माझ्यावर विश्वास ठेव असंही मी तुला म्हणणार नाही. मला माझी किंवा इतर कोणाची बाजू मांडायची नाहीये. तू तुझ्या जागी अगदी करेक्ट आहेस. आणि म्हणून मी तुला म्हणालो तू थांब इथे, मी मागे जाऊन बसतो. हा, पण तुला इथे एकटीला आम्हाला सोडता येणार नाही. हा, सो प्लीज तेवढं सांगू नकोस. आफ्टर ऑल आपण सोबत आलो आहे ना. सो आम्हाला तुला एकटीला इथे सोडता येणार नाही आणि अशा ठिकाणी तर नाही. सो तू थांब, मी आहे मागे इथे. हा, आणि तुला पुन्हा काही बोलावं असं वाटलं ना तर मी आहे इथे, मला बोलव. एरवी, कधीही जर तुला असं वाटलं की तुला वेंट आउट करायचं आहे, कोणावर खेकसायचं आहे, कोणाला मारायचं आहे तर कॉल मी. मी येईन. मी तुझी पंचिंग बॅग होऊन जायला तयार आहे. का एवढं का करायचंय तुला? कारण ईशा, जगातल्या एका तरी मुलाला बाकी काही इंटरेस्ट नाही आहे हे तुला पटेल. ईशा, मी खोटं नाही बोलणार. त्या दिवशी तुला दही अंडी फोडताना बघितलं आणि सॉलिड वेगळं वाटलं ते. म्हणजे आमच्या इकडे पण स्मार्ट आणि ब्रेव्ह मुली असतात, पण इथले वाईब्सच अलग होते. मला वाटलं मी इथे खूप एन्जॉय करेन. तुम्ही सगळे आणि तू सुद्धा फन लव्हिंग असाल. मी बाहेरून आलोय, मला खूप चांगली कंपनी मिळून जाईल. आणि अरुंधती मॅमशी माझी खूप चांगली ओळख होती म्हणून मी तुझ्याशी फ्रेंडली वागलो. बाकी माझं काही इंटेन्शन नव्हतं. ईशा, तू खूप स्ट्रॉंग आहेस. सगळं एकटीनं फेस केलंयस आणि मला तुझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट वाटतो. आणि ते तेवढंच आहे, अजून काही नाही. म्हणजे रिस्पेक्टच्या मागून काहीतरी मी अजून एक्सपेक्ट करतोय असं नाही आहे. एनिवे, तू शांत हो, मी जातो. नाहीतर तू अजून रागवशील मला. आणि तुझा दिवस खराब केल्याबद्दल मी सॉरी म्हणतो. आणि मी तुला जजही करणार नाही आहे किंवा तुझ्याबद्दल वाईट विचारही करणार नाही आहे. रेस्ट अशोर्ड. ईशा, निघायचं? किती वेळ थांबायचं इथे? जाऊयात आता. चल जाऊया दुसरीकडे कुठे तरी. चला. एक बाबा. हॅलो. अरे यश, कुठे आहात तुम्ही? तुमचे फोन सुद्धा लागत नाहीये. आम्ही बोरिवली नॅशनल पार्क. इतक्या लांब कशाला गेलात? अहो, मी फिरायला आलो. आम्ही सगळे ठीक आहोत, डोंट वरी, एकत्रच आहोत. ते मला काही माहित नाही. तुम्ही ताबडतोब घरी निघून या. पण का, काय झालंय? आई ठीक आहे ना? अरे तिला काही झालेलं नाहीये. तुम्ही ताबडतोब इथे निघून या. अहो, पण झालंय काय एवढं? आम्ही संध्याकाळपर्यंत येतोय परत. अरे बाप तुला सांगतोय, एवढं पुरेसं नाहीये का? तुम्ही पुढच्या एका तासात मला इथे दिसायला हवेत. हॅलो. चिडलेत. नक्कीच काहीतरी झालंय. आपल्याला घरी जावं लागेल. आपल्यामुळेच तर नसेल ना. चाचूचा फोन. हॅलो. बोलाय, तू बोलवलंस? नाही नाही, मी बोलवलो. तू अरुंधतीकडे गेला होतास ना, मग तिला हे नाही विचारलंस की का परस्पर मुलांना फिरायला पाठवून दिलंस? त्यात काय प्रॉब्लेम आहे दादा? आणि तिला असं डिरेक्टली कसं विचारणार? या ऍब्सोल्युटली राईट. आता सगळ्यांचा मालक तो आशुतोष केळकर झालाय ना. आता त्यांनी आज्ञा केली की लगेच तुम्ही बुगूबुगू मान हलवणार. आता तो तुमचे आयुष्य रन करतोय. अरे दादा, तसं काहीही नाहीये रे. असं नाहीये? नाही. अरे मी अरुंधतीला फोन केला होता तर तिचा फोन त्यांनी उचलला. अरे पण त्याचा काय संबंध आहे? ह्याच्यासाठी काहीही कारण असू शकतं रे. तू एक मिनिट दादा, तू नक्की कशावर रागवलायस? मी गोकुळाष्टमीच्या दिवसापासून सांगतोय की तो इंदोर वरनं जो मुलगा आलाय ना, तो मला आवडत नाहीये. माझ्या मुलांनी त्याच्याशी मैत्री वाढवावी असं मला वाटत नाही. त्याला दूर ठेवा, सांगितलं होतं ना मी. मग का ऐकत नाही माझं? आता ईशा आणि यशला काही कमी मित्र मैत्रिणी आहेत का? नाही ना. मग या मुलाला त्यांच्या माथी मारायचा प्रयत्न कशासाठी? थांब थांब थांब, त्याचं उत्तरही मी देतो.
कारण तो आशुतोष केळकरचा पुतण्या आहे. तो म्हणाला माझा पुतण्या आहे त्याला फिरायला घेऊन जा. लगेच अरुंधतीने आपल्या मुलांना कामाला लावलं. नॉनसेन्स. हे बघ दादा, अरे या मुलांमध्ये खूप छान मैत्री झाली असेल, हे एकमेकांबरोबर खूप छान जेल झाले असतील, असं होऊच शकत नाही का? काय जे दोन चार वेळा एकमेकांना भेटले असतील, त्यात छान गप्पा झाल्या असतील त्यांच्या. आता हे बघ, यापुढे अनिश आणि यश एकत्र काम करणार, राईट? मग त्यांच्यात काहीतरी कॉमन टॉपिक्स ऑफ इंटरेस्ट असूच शकतात ना. किंवा इन जनरल माणूस कसा आहे हे गेज करत असतील मे बी. इट्स फाईन. असं नाही आहे, ऑर्डर्स फॉलो केल्या जातात फक्त. आशुतोष बोले जग धुले असं झालंय तुमचं. ऑर्डर्स तू काय सांगतोस रे दादा? तू दिलेले ऑर्डर्सही फॉलो कराव्यात असंच वाटतं ना तुलाही. अरे मी निदान माझ्या फॅमिलीकडनं अपेक्षा करतो. आशुतोष कोण आहे? अरे त्याचा काय संबंध आहे इकडे? अविनाश एक मिनिट. अनिरुद्ध, यशला फोन केलायस ना? सांगितलंयस ना त्याला परत यायला? मग आता बास, सगळ्यांवर चिडचिड करून यश लगेच येणार आहे का? रंजना मध्ये बोलू नकोस. अरे पण तू मध्ये बोलू नकोस. आमच्या वेळ की नाही, वडिलांना जी गोष्ट आवडायची नाही ती करायची हिंमत नव्हती आमच्यात. आपल्याला कोणी आपल्या वेळी काय होतं हे आता विचारलंय का? बघितलं संजना, आमच्या काळात काय किंवा तुमच्या काळात काय, आपण बोलायला लागलो की नवरे आपल्याला गप्प करतात. पण ते बडबडत असले ना तरी आपण मुकाट्याने ते ऐकायचं, याला काय अर्थ आहे? साई अगं थांब ना, जरा थांब ना, सगळे थांबा, शांत व्हा आता प्लीज. दादा अरे मुलं येतील, डोंट वरी. तू उगीच असा अकाउंट उगीच काय? मला काय वेळ लागलाय का अविनाश? मी उगाच काही करत नाही. मुलं नुकतीच कशातनं गेली आठवत नाही का तुला? दादा आय अंडरस्टँड युअर कन्सर्न, म्हणून कदाचित त्यांनाही चेंज हवा असं वाटत असेल. मग मला सांगायचं ना, मी घेऊन गेलो असतो त्यांना बाहेर. सिरियसली कमोन, आता ह्या एजच्या मुलांना पिकनिकला जाताना त्यांचे वडील बरोबर असावेत असं वाटेल का दादा? काय बघ, पहिली गोष्ट तुला यातलं काही कळत नाही, ती माझी मुलं आहेत, मी बघेन ना काय करायचं ते. दादा अरे तसं नव्हतं. बघा अविनाश, हे बघ, जेव्हा बाप मुलांची काळजी करतो ना किंवा काही निर्णय घेतो ना, तेव्हा ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे सांगायला कोणी यायचंच नसतं. तू असशील आशुतोष केळकरचा चमचा, पण हे देशमुखांचं घर आहे, ते देशमुखांच्या इच्छेप्रमाणेच चालणार. देशमुखांचं घर केळकर चालवत नाहीत, कळलं तुला? आणि बापाची काळजी काय असते ना, हे ना त्याला कळणार आहे ना तुला. अनिरुद्ध आता बस कर, मर्यादा सोडून बोलतोयस तू. अप्पा मला माझ्या मुलीने त्या आशुतोषच्या पुतण्याशी मैत्री वाढवायला नकोय. नाही वाढणार रे बाबा, आणि सगळं रोहित का धरतोयस? आता ते एकत्र फक्त फिरायला गेलेत, यातून त्यांची फार घट्ट मैत्री निर्माण होईल असं काही नाही. अरे आपल्या घरामध्ये वाढलेली मुलं आहे ती, आपल्या संस्कारात आपल्या सगळ्यातला काहीतरी अंश असेल ना त्यांच्यात. आपले विचार आपला स्वभाव हा त्यांच्यात उतरलेला आहे. हे असं तुझं माझं करू नकोस अनिरुद्ध, नाहीतर मग एकत्र कुटुंबाला काय अर्थ राहणार आहे? या दारावरची पाटी बघा, कोणाचं नाव लिहिलंय? देशमुख लिहिलंय का केळकर आहे का? केळकर / जोगळेकर. या घरात इथले रूल्स चालतात याची कल्पना आहे तुम्हाला? मग अरुंधतीचं ऐकून का परस्पर फिरायला गेलात? आम्हाला सगळ्यांना सुट्टी होती, असंही आम्ही टाइमपास केलाच असता, म्हणून बाहेर गेलो फिरायला. काही तास गेलो होतो फक्त. नाही ते ठीक आहे, तो अनिश का होता तुमच्या बरोबर? तो नवीन आहे मुंबईत, त्याला जरा फिरून बघायचं होतं. का त्याच्या काकाच्या दरबारात भालदार चोपदार नव्हते का? तुम्हीच आहात का? अहो पण काय बिघडलं होतं आमच्या बरोबर आला तर? 4-5 तासांसाठी गेलो होतो आम्ही, आणि चांगला मुलगा आहे तो. मी कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं. चांगला मुलगा म्हणायला कितीसा ओळखता तुम्ही त्याला? त्या इंदोर मध्ये त्यांनी काय काय उद्योग करून ठेवले काय माहिती आहे तुम्हाला? तो आशुतोष म्हणाला चांगला मुलगा आहे, तुम्ही लागला ढोल बडवायला चांगला मुलगा म्हणून. म्हणजे अनिश मुंबईत यायच्या आधीच तुमचं ठरलं असेल, जो कोणी मुलगा येणार आहे ना तो चांगला मुलगा आहे म्हणून. तुमचं तुम्हाला ठरवता येत नाही, झापडं लावली आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांना. अहो पण आम्हाला आता 10 पैकी 8 माणसं चांगलीच वाटतात,
कारण असतात ती चांगली आणि जी दोन असतात ना ती चांगली नसतात. ते तुमच्या आयुष्यात काय उलथापालथ घडवतात ना ते बघितलं ना इतक्यात. तो सुदर्शन कामत मला चांगला माणूस वाटला होता. अरे माझं आयुष्य गेलं लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन अंदाज बांधून त्यांना जॉब देऊन, पण सुदर्शनच्या बाबतीत माझा अंदाज चुकला आणि तुम्हाला लगेच कळलं तो चांगला मुलगा आहे म्हणून. हो पण मग तुमचंही चुकू शकतं ना बाबा, याचा अर्थ तुम्ही लोकांना भेटणं बंद नाही करत. माझ्याशी कम्पेअर करू नकोस. अहो नाही, कम्पॅरिझन नाही करत आहे, पण मी खरंच विचारतोय काय बिघडलं तो आमच्या बरोबर आला तर. आता सुद्धा तो व्यवस्थित आणि चांगला वागला, कशा लोक त्याच्यात दोष काढायचा. बाबा तुम्हाला ना सवय लागलीये सगळ्यांकडे वेगळ्या नजरेनं बघायची. माणसं जे दाखवतात ना त्याच्या पलीकडचं बघतो मी. अहो मग तसं तर काय, प्रत्येक माणसाच्या प्रत्येक गोष्टीतून वेगळा अर्थ निघूच शकतो. तू मला अक्कल शिकू नको, समजलं का? अहो नाही, मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही कडवट झाला आहात. एवढा प्रॉब्लेम नाहीये बाहेरच्या जगात. तू असं किती जग पाहिलेस रे? लंडनची एक वारी करून आलास म्हणजे जग बघितलंस का? नाही, मी काहीच जग पाहिलं नाही, पण मी जे जग पाहिन ना ते वाईट आणि चुकीच्या माणसांनी भरलेलं, दुष्ट, घाणेरडं असंच असणार आहे अशा समजुतीत जगायचं नाहीये मला. लोकांकडून मला वाईट अनुभव येतील मलाही ते कळतंय, पण म्हणून मी प्रत्येकाकडे संशयाने बघणार नाही आणि तुम्हीही बघू नका. त्याने तुम्ही चिडचिडे, कटकटे आणि कंटाळवणे झाला. तू बापाशी बोलतोय एवढं लक्षात ठेव. म्हणूनच मी मोकळेपणानं बोलतोय आणि स्पष्ट बोलतोय. तुमच्या वागण्याचा सगळ्यांना त्रास होतोय. आई इथे राहत नसली ना तरी तिला त्रास होतो. जरा विचार करा आमचा प्लीज. काय मी तुमचा विचार करत नाही? करत नाही मी तुमचा विचार. अरे माय, एवढं का रक्त आठवतोय? तुम्ही आमचा विचार नाही करत, तुम्ही कंट्रोल करताय आम्हाला. अरे वा, अरुंधतीची भाषा बोलायला लागलास की? नाही, तुमची भाषा बदलण्याचा प्रयत्न करतोय. ते या वयात शक्य नाहीये. का आई नाही बदलली या वयात, मग तुम्ही का नाही बदलू शकत? हे बाई यश जास्त बोलू नकोस. तुला आली असेल चुरू चुरू बोलायची अक्कल, पण प्रश्न फक्त तुझ्या एकट्याचा नाही आहे, ईशाचा सुद्धा आहे. तिच्या सेफ्टीचा सारखा मी विचार करत असतो आणि तुझ्यापेक्षा जास्त मला तिची काळजी वाटते. त्या नीलच्या बाबतीत मी तोंडावर पडलो, म्हणून मी अनिशला तिच्या जवळपास सुद्धा फिरकू देणार नाही. आणि अरुंधतीला हे कळत नाही म्हणून तिने तुम्हाला अनिश बरोबर पाठवलं. म्हणून म्हणतो माझं ऐका, मला जास्त कळतं. जा आता आवरून घ्या आणि त्याचा नंबर तुमच्या फोनमधनं डिलीट करा आणि त्याला तुमच्या आयुष्यातून सुद्धा. बाबा एकावरून दुसऱ्याची पारख करू नका. दोन वेगळी माणसं आहेत, वेगळा विचार करणारी, वेगळं वागणारी. एकामुळे वाईट अनुभव आला म्हणून दुसऱ्यामुळे सुद्धा तो येईलच असं नाहीये. तुम्ही ना या विचित्र समजुतीत स्वतःला बांधून घेतलंय. आई नाही अडकली कधी या समजुतीत, असती तर तुमच्याकडून आलेल्या अनुभवानंतर सुद्धा तिनं आशुतोषशी मैत्री केलीच नसते. चाचू अरे काय झालं, सगळं ठीक आहे ना? हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही होतात कुठे यार? चाचू आम्ही असंच फिरत होतो, यशला अनिरुद्ध सरांचा फोन आला, ते घाईघाईनं निघून गेले. तू फोन करून मला इथे बोलवून घेतलेस, काय झालंय? नाही काही विशेष नाही, पण मला सांग तुम्ही सगळे परत आलायत ना? अरे हो, म्हटलं ना ते घाईघाईनं निघून गेले म्हणजे ते त्यांच्या घरी गेले आणि तू मला इथे बोलवून घेतलंस म्हणून मी इथे आलो. सॉरी रे, आम्हाला तुम्हाला असं बोलवून घ्यायला लागलं. मॅडम तुम्ही मला प्लीज सॉरी म्हणू नका, मला यशनी सगळं सांगितलं आणि अनिरुद्ध सरांची काळजी मी समजू शकतो. फक्त मला एवढंच टेन्शन आलं की काय मोठा प्रॉब्लेम होऊन गेलाय का, आणि फिरायला तर काय आम्ही नंतरही जाऊ. हो अर्थात अनिश आता इथेच तर आहे. हो, आणि अनिरुद्ध सरांची माझी थोडी ओळख होऊन गेली ना की त्यांचा गैरसमज बिलकुल निघून जाईल. नाही तसं झालं तर चांगलंच आहे, पण एक सांगू का, तू ना आपणून त्यांच्याशी ओळख वाढवायला वगैरे जाऊ नकोस. परत त्यांना असं नको वाटायला आता तू मुद्दाम त्यांच्याशी ओळख वाढवतोस. नाही नाही मुद्दाम नाही, पण कधी भेटले तर गप्पा मारून घेईन. चला निघूयात आपण. येस, आता नेक्स्ट वीक एकदा आपल्या स्टुडंट्सना बोलवून एक ओरिएंटेशन प्रोग्राम घेऊया. येस, ते अतिशय गरजेचं आहे. आपली पहिली बॅच सुरू होते, सगळं चोख झालं पाहिजे आणि तरच आपली माउथ पब्लिसिटी सुद्धा चांगली होईल. येस बरं, चल अरुंधती आम्ही येतो, काळजी घे. आणि हो, वर्षाकडून डबा येणार आहे. अरुंधती आम्ही नक्की जाऊ ना, कोणी येणार आहे का तुझ्या बरोबर? तू एकटं राहायचं नाही असे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं. मी ईशाला बोलवून घेणार आहे,
करते तिला थोड्या आणि फोन. आत्ताच घरी पोहोचली असेल ना ती. नक्की ना. नक्की. मॅम टेक केअर. बाय. चला लॅपटॉप माझ्याकडे. येस.